तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारा, उद्या हनुमान जयंती आहे, थोडी जनाची नाही तर मनाची असन तर हनुमान चालीसाचं पठण ते मातोश्रीवर करणार आहे का? असं आहे, जे लोक उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी, जे आज उद्धव ठाकरेंची पूर्ण गोची झालेली आहे, त्या लोकांनी जे आता प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यांनाच माहीत आहे कुणाच्या कुठे जन्मतारखा आहे. नवनीत राणा 12 वर्षापासून 6 एप्रिलला जन्मदिवस मनवते हे मला माहीत आहे माझ्या जिल्ह्यामध्ये. आणि ह्याच लोकांनी नवनीत राणाचे बॅनर लावलेले आहे, हेच बॅनर लावत होते, शुभेच्छा देत होते जे प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. तर आज त्यांना कसं वाटत आहे की हनुमान जयंतीच्या दिवशी योगायोगाने नवनीत राणाचा वाढदिवस येणं म्हणजे हे बजरंगबलीची कृपा आहे, श्री राम भगवंताची कृपा आहे, जे कृपा तुमच्यावर कधी झाली नाही. तुम्ही बजरंगबली रामाच्या विरोधात नेहमी राहिले म्हणून तुमची अवदशा झालेली आता. आणि त्या अवदशेमध्ये निराशेमध्ये कुठेतरी एखादा कागद हातात घेणं आणि आरोप करणं बेछूट, हे बिनबुडाचे आरोप करत आहे. त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारा, उद्या हनुमान जयंती आहे, थोडी जनाची नाही तर मनाची असन तर हनुमान चालीसाचं पठण ते मातोश्रीवर करणार आहे का?